आज आपण शंकूचं वक्र पृष्ठफळ कसं काढायचं याच्या संबंधीची एक कृती करणार आहोत. अशा वर्तुळाकृती चकत्या आपण कापून घेऊ शकतो. त्या कापल्यावर आता ही एक कापलेली ही एक चकती आहे आणि आपण त्याचा जो केंद्र आहे त्या केंद्रापाशी त्याच्या दोन त्रिज्या काढल्या आणि त्या त्रिज्या काढून आपण त्याचा एक भाग कापून घेतलेला आहे. तो कापून घेतल्यावर हा जो याला आपण म्हणणार आहोत वर्तुळ पाकळी. ही वर्तुळ पाकळी आपण ह्या दोन त्रिज्या म्हणजे याचं आपण नाव लिहून ठेवूया की ह्या काय आहेत वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. या त्रिज्येवर जर आपण हे दुमडलं तर आपल्याला जो आकार मिळतो तो आकार म्हणजे शंकू आहे. हा त्रिमिती आकार शंकू आहे हे आपण लक्षात घेऊयात. या ज्या वेळेला हा आकार तयार होतो त्यावेळेला त्याची आपण नावं बदलणार आहोत. आपण शंकूचा अभ्यास केलेला आहे. शंकूचं हे जे आहे त्याला अपेक्स म्हणतात. हा शिरोबिंदू लक्षात घ्या. हे जे आहे तळाचा तळाचं वर्तुळ आणि या तळाच्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला लक्षात घ्यायची आहे ती नंतर. पण अगोदर आपण असं लक्षात घेऊया की हे हा जो भाग आहे त्रिज्येचा म्हणजे मूळ वर्तुळाची जी त्रिज्या होती ती आता झालेली आहे ही त्या शंकूची लंब तिरकस उंची त्याला आपण म्हणणार आहोत एल. या वर्तुळ पाकळीचं आपल्याला या शंकूचं वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. याचाच अर्थ या पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता पाकळीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण एक जरा कृती अशी करणार आहोत की ही पाकळी अशी दुमडली. दुमडल्यावर एका बाजूने इथे आपण कापणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा ती तोच भाग किंवा तीच पाकळी परत दुमडायची आणि त्याचे या पद्धतीने बारीक बारीक तुकडे करायचे. आता हे जे लहान लहान तुकडे झाले हे तुकडे मी एका विशिष्ट पद्धतीने मांडणार आहे. इथे हा जर तुकडा इथे ठेवलेला असेल तर दुसरा तुकडा थोडा उलट पद्धतीने इथे मांडायचा आणि हे असं जर चिपटून घेतले आपण कागद तर आपल्याला काय मिळतं ते आपण पाहूया. हे कागदावर असे चिकटवले हे वक्र पृष्ठफळ हे जवळपास तेवढं येतं हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे कधीच हे ॲक्युरेट नसतं. म्हणजे हे सगळं ॲप्रॉक्सिमेशनचा भाग आहे. पण आपल्याला विद्यार्थ्यांना ही कृती करून दाखवली की निश्चितपणे असा फायदा होईल की त्यांना त्याचं काय म्हणजे हे जी सूत्रं तयार होतात ही सूत्रं ही कुठून तरी पडलेली नाही आहेत तर ती तयार झालेली आहेत आणि कशी झालेली आहेत ते आपल्याला इथे सांगता येतं. आता ज्या वेळेला आपण हा तुकडा पाहिलेला होता हा शंकूच्या ह्या टोकदार भाग होता आणि ही होती शंकूची तिरकस उंची. तर तिरकस उंची जी आहे ती आपण इथे लिहूया. ही आहे शंकूची तिरकस उंची. म्हणजे हे सगळा भाग हे जोडल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की एक आयत आपल्याला मिळतो. हा जवळपास आयत आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जेवढे तुम्ही ह्याचे तुकडे बारीक बारीक कराल तेवढा तो तुम्हाला आयत व्यवस्थित चिकटवता येतो दाखवता येतो आणि तो असतो. याची ही जी एक बाजू जी आहे आयताची ती आहे ही जी वर्तुळ पाकळी आपण मगाशी पाहिली जी कापलेली होती आणि ती जोडली. त्याच्यानंतर हे जे वर्तुळ होतं त्या वर्तुळाचा परिघाचं सूत्र तुम्हाला माहीत आहे ते आहे पाय 2πr. हे या वर्तुळाचं परिघाचं सूत्र होतं. म्हणजे आता ते जोडलेले आहेत म्हणून मी तुम्हाला दुसरी आकृती इथे दाखवली की हे वर्तुळाचा जो परिघ होता तो परिघ 2πr आहे आणि त्याची त्रिज्या ही वेगळी आहे हे लक्षात ठेवायचं आहे. जी आपण मूळ वर्तुळ घेतलं होतं त्याची त्रिज्या ही आता त्या हा जो आयत तयार झाला आहे त्या आयताची किंवा त्या शंकूची तिरकस उंची होती म्हणजे ती एल आहे. आणि तो जो मूळ आता हा जो वर्तुळाचा परिघ आहे त्या परिघाचं सूत्र आपल्याला माहित आहे 2πr. आता हा 2πr चे आपण जे तुकडे जोडलेले आहेत ते इकडे आणि इकडे जोडले त्याच्यामुळे इकडची जी लांबी झालेली आहे ती πr आहे आणि इकडची जी लांबी आहे ती πr आहे. कारण हे 2πr होते ते πr इकडे आणि πr इकडे ही जी लांबी तयार झाली ती πr आहे आणि ही जी त्याची जी दुसरी बाजू आहे आयताची त्याची लांबी आहे एल.
आता ह्याचंच क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय, म्हणजे या पाकळीचं क्षेत्रफळ काढायचंय, म्हणजेच्या शंकूचं वक्रपृष्ठफळ काढायचंय, ते वक्रपृष्ठफळ याचाच अर्थ या आयताचं क्षेत्रफळ. मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहितीये, ते म्हणजे लांबी गुणिले रुंदी, किंवा दोन बाजूंचा गुणाकार, आणि त्या दोन बाजूंच्या गुणाकारामुळे तुम्हाला सरफेस एरिया ऑफ कोन म्हणजेच शंकूचं वक्रपृष्ठफळ तुम्हाला मिळतं, ते म्हणजे पाय आर एल. हा भाग लक्षात घ्या, आणि ही कृती आपण परत वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. आधी आपण जी वर्तुळाची पाकळी कापली की ज्याच्यापासून आपण शंकू तयार केला, त्याचा जो उरलेला भाग आहे ती सुद्धा वर्तुळाची पाकळीच आहे. त्याची सुद्धा जी वर्तुळाची मूळ वर्तुळाची जी त्रिज्या होती, त्या त्रिज्येवर जर आपण हा जोडला तर आपल्याला एक वेगळा शंकू मिळतो. या शंकूच्या बाबतीत सुद्धा आपल्याला त्याचे तुकडे करून या प्रकारे त्याची रचना करता येईल, आणि ही रचना केल्यावर सुद्धा आपल्याला शंकूचं वक्रपृष्ठफळाचं सूत्र तयार करता येतं. ती गोष्ट लक्षात घेऊन आपल्याला वर्तुळाच्या पाकळीचं क्षेत्रफळ काढता येतं, म्हणजेच शंकूचं वक्रपृष्ठफळ आपल्याला या कृतीच्या द्वारे दाखवता येतं. धन्यवाद.